बातमी कर्त्याची वार्ता स्वराज्याची स्वराज्य वार्ता नमस्कार स्वराज्य वार्ता मध्ये आपले मनपूर्वक स्वागत। पाहूया आजची ठळक बातमी। आज दिनांक 5 जुलै 2021 रोजी विश्व हिंदू परिषद बजरंग दल च्या वतीने पुणे जिल्ह्यातील चाकण एस टी स्टँड येथे गोहत्या, अवैध पद्धतीने गोवंश वाहतूक, कत्तल, मांस विक्री याबाबत वेळोवेळी प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात आला। तरीही प्रशासनाने अद्याप दखल न घेतल्याने सर्व अवैध प्रकार राजरोसपणे असे समोर आले आहेत। याचाच निषेध नोंदवण्यासाठी आज विश्व हिंदू परिषद यांच्या नेतृत्वाखाली व जिल्हा कार्याध्यक्ष धनाजी मामा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रखड मंत्री अर्जुन धांडगे व नरेंद्र वाळुंज यांच्या उपस्थितीत चाकण बस स्थानक येथे निषेध आंदोलन करण्यात आले। कोरोनाचे नियम लक्षात घेऊन सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत मोजके कार्यकर्ते यामध्ये उपस्थित होते। चाकण पोलीस निरीक्षक यांना निवेदन देत परिसरातील सर्व अवैध गोवंश वाहतूक, हत्या, मांस विक्री हे तात्काळ थांबवण्याबाबत कार्यवाही करण्यात यावी अशी आणि प्राणी संरक्षण अधिनियम गोवंश हत्याबंदी कायद्याचे कठोर अंमलबजावणी करण्यात यावी अशी एकमुखाने मागणी करण्यात आली। अन्यथा येणाऱ्या काळात बजरंग दल या अवैध घटना रोखण्यासाठी आपल्या पद्धतीने रस्त्यावर उतरून उत्तर देईल याची प्रशासनाने दखल घेण्याची इशाराही देण्यात आला। यावेळी भाजपा चाकण शहर अध्यक्ष अजय जगनाडे, शिवसेना शाखाप्रमुख अनिल मिसर, ऋषिकेश वावळ, बजरंग दल चाकण प्रखंडचे पदाधिकारी व कार्यकर्ते किरण इंगळे, ऋषिकेश धाडगे, जयेश भुजबळ, आकाश धाडगे आदी उपस्थित होते। स्वराज्य वार्ता प्रतिनिधी योगेश राजपूरकर, चाकण, पुणे। बातमीकर्त्याची वार्ता स्वराज्याची। धन्यवाद। आपण सगळेजण आज यासाठी तो उपस्थित झालो आहोत। आपल्या सगळ्यांना माहिती आहे 30 तारखेला 30/6/2021 आता येथे जी 30 तारीख झाली त्या दिवशी चक्रपाणी वाहतात पोत्री या ठिकाणी अमानुषपणे 3 गायींची कत्तल करण्यात आली आणि सर्रासपणे आम्ही देण्यात आला की यापुढेही नेहमी हिंदू धर्मीयांच्या भावना अशाच पद्धतीने आम्ही दूषित करण्याचा प्रयत्न करत आणि यासाठी वेळोवेळी निवेदनं देण्यात आली प्रशासनाला की यावर आवर घालावा अशा गोष्टी सर्रासपणे होत आहेत पण त्यावर प्रशासनाने काही कारवाई करताना आपल्याला दिसलं नाही म्हणून आज अशा घटना पुढे या काळात होऊ नये म्हणून आपण सर्वजण इथे जमून प्रशासनाला हे निवेदन देत आहोत की भविष्यात असे कोणतेही प्रकार आम्ही जपून घेतले जाणार नाही आपल्याकडून आणि जर अशा गोष्टी झाल्या तर आम्ही पण त्याच पद्धतीने प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करू। ही प्रशासनाला विनंती की यापुढे असे प्रकार होणार नाहीत यासाठी निश्चितच प्रशासन प्रयत्न करेल। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे चाकणचा बैल बाजार हा खूप मोठ्या प्रमाणात भरवला जातो आणि त्या ठिकाणी पण अशा पद्धतीने तस्करी केली जाते। गोवंश हत्याला बंदी असूनही कायद्याचं सर्रासपणे उल्लंघन केलं जातं आणि हा कायदा वेळोवेळी मोडीत काढण्यात येतो। आता आपण पाहिले असं वाहतूक अधिनियमाच्या गोप्रेमी लोकांच्या भावना दुखवलेले आहेत। हा प्रकार जो झालेला आहे तो जाणून बुजून हेतू पुरस्कार केलेला आहे। याला आज जवळजवळ 5 दिवस होऊन गेलेले आहेत तरीही वेगवेगळ्या पद्धती वेगवेगळ्या मार्गाने यांना प्रशासनाला आपण निवेदन देऊन देखील या गोष्टीवर कुठलीही कारवाई झालेली नाही आणि होताना दिसत नाहीये तर याचा निषेध या गोष्टीचा निषेध म्हणून बजरंग दल विश्व हिंदू परिषद या सर्व कार्यकर्त्यांनी चाकण शहर आळंदी शहर आळंदी वारकरी संघटना आणि वारकरी संप्रदाय यांच्या वतीने मी तीव्र शब्दामध्ये निषेध करत आहे आणि या इथून पुढे असे प्रकार होऊ नयेत असंही आम्ही निवेदन द्यायला या ठिकाणी जाणार आहोत। तरी इथून पुढे प्रशासनाने याची दखल घ्यावी आणि योग्य त्या मार्गाने या समाजाला न्याय द्यावा आणि झालेल्या गोष्टीला छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळेस गायींच्या कत्तली होत होत्या त्यावेळेस जे आरोपी पकडले जात होते त्यावेळेस त्यांना कुठली शिक्षा वगैरे असे प्रलंबित विषय ठेवत नव्हते त्यावेळेस त्यांचे हातपाय त्या ठिकाणी छाटले जायचे असंच कृत्य या प्रशासनाने करून त्यांचा योग्य छडा लावून
यांचा योग्य कार्यवाही करण्यात यावी। ही सर्व चाकण शहर आळंदी शहर मी अजून सबस्क्राइब केलेले नसेल तर सबस्क्राइब करा। मराठी भाषेला अटके पार नेऊयात आणि घंटा या चिन्हावरील बटन दाबून नवनवीन अपडेट्स त्वरित मिळवा। प्रशासनाला सहकार्य करणं हेच आपलं आद्य कर्तव्य आहे, म्हणून कोरोना संदर्भात करण्यात आलेल्या सर्व नियमांचं स्वतःसाठी पर्यायाने देशासाठी पालन करा, हीच माफक अपेक्षा।